नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज़ लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। मराठी बातें करते थे परत असा करे ना परत असा करे ना बोला अभी आपके उतना उतना ही बोलने से भाई का बच्चा तू लगी है भाई ना भाई को पता ना क्या बोल रहा है बोल रहा है क्या है ये लोग के है क्या आप मान रहे हो उसका मान रहे हो बात के बाद चार चार मान रहे हो मान रहे हो इनको बोल दे देखो इनका बात कर रहा औरत के बात कर रहा है भाई को डर की बात बोल रहा है यार भाई को मान रहा है मान रहा है तू लेडीज को बोल दोस्तों, विरार में एक सिक्योरिटी कंपनी के संचालक द्वारा स्थानीय व्यक्ति को बेवजह बिना पगार दिए काम पर से निकाल दिए जाने के बाद विरार मनसे पदाधिकारियों ने सिक्योरिटी कंपनी के संचालक को अपनी मनसे स्टाइल में सबक सिखाते हुए कंपनी से निकाले गए स्थानीय कामगार को अपना हक दिलवाया। हालांकि मनसे पदाधिकारियों ने एक ओर जहां एक जरूरतमंद की मदद की तो वहीं दूसरी ओर सामने वाले पक्ष के साथ सख्ती बल्कि मारपीट भी की। मनसे द्वारा इस सिक्योरिटी कंपनी के संचालक के साथ मारपीट किए जाने के पीछे गलती खुद कंपनी संचालक की ही थी। एक तो कंपनी संचालक ने बेवजह एक कामगार को काम पर से निकाला, वहीं उसकी पगार भी नहीं दी, और उल्टा जब सिक्योरिटी कंपनी संचालक से कामगार ने पैसे की मांग की तब सिक्योरिटी कंपनी संचालक ने चोरी पे सीना चोरी करते हुए गाड़ी दरोज की, ऐसा आरोप मनसे ने लगाया। वीडियो में आगे सुनिए मनसे के नेता दिनेश अहिरे को, जिन्होंने इस वीडियो के माध्यम से पूरी जानकारी सोशल मीडिया में साझा की। नमस्कार, जय महाराष्ट्र, मी दिनेश अहिरे। अपन पाहिलं तर काल माझ्या कार्यालयामध्ये म्हणजे आपल्या मनसेच्या कार्यालयामध्ये गृहस्थ आहेत झगडे म्हणून, हे आपल्या एका त्यांना जे मराठी माणूस आहे, ही कंपनी भैया कंपनी आहे, ही कंपनीने त्यांना कामावरून अचानक काढलं, पगार दिला नाही, त्यांच्या घरात काही इश्यूज चालू होते। आमच्याकडे आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं एक ध्येय धोरण असं आहे की आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला त्याला न्याय मिळवून देणं हे त्यांचं अर्ध कर्तव्य आहे, आणि हे कर्तव्य पार पाडत असताना या कंपनीचा अनेक लोकांशी म्हणजे असेल पटेल असेल नितीन पटेल त्यानंतर अनेक लोकांशी माझं बोलणं झाल्यानंतर त्याच्यात नीरज म्हणून एक मुलगा आहे इकडे भैया आहे, त्याच्याशी बोलणं केलं। मी त्याला स्पष्ट सांगितलं की ज्या माणसाला तू मराठी माणसाला कामावरून काढलाय, एक मराठी असू नाहीतर भैया असू, पण जिथं चुकीचं आहे तिथं त्याला मी उदाहरणही दिलं की तू जर मराठी असता, हा जर व्यक्ती भैया असता, तर तू त्याच्याकडे पैसे मागितले नसते का कामाला, त्याच्या घरामध्ये परिस्थिती शेतकड एखाद्या कामगाराचं आशा असते ही शेतकडेच असते की मला माझ्या शेतकडून पैसे मिळतील, आणि हे पैसे मिळत असताना त्या भैयानी नीरजनी नीरजनी ह्या व्यक्तीचं झगडे आहे यांच्या मिसेससी अरबाजच्या भाषेमध्ये शिवीगाळ केली। मी त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, माझी आई बहीण काढण्याचा प्रयत्न केला ह्या नीरजनी। ही जी कंपनी LG कंपनीला ह्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट आहे, हे कॉन्ट्रॅक्ट जर कॅन्सल झालंच पाहिजे, आणि त्याच्यासाठी मी 100% प्रयत्न करणार। मी आज विरारवरून अंधेरीसारख्या या ठिकाणी आलेलो आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा काय रस्त्यावर पडलेला पक्ष नाही आहे, या कंपनीमध्ये आल्यानंतर शिंदे म्हणून आहेत आपल्यासोबत, यांनी सांगितलं की मी मनसेचा कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे, मलाही पक्षाची आवड आहे। माझं शिंदे साहेबांना एक म्हणणं सांगणं आहे, साहेब अशा प्रकारची जर आपल्या महाराष्ट्र सैनिकांना किंवा आपल्या मराठी माणसाला हे भैये लोक जर अशा प्रकारची वागणूक देत असेल ना, जर एखादा पदाधिकारीची आई बहीण काढत असेल तर हे कितपर्यंत योग्य आहे? ज्याच्यामुळे मी माझी ह्या कंपनीला विनंती आहे की ह्या नीरजला ह्या कामावरून काढणे, आणि LG कंपनीमध्ये जे ज्या लोक आहेत, नाहीतर ह्या कंपनीचं टेंडर जे आहे LG कंपनीने सांगून एक कशाही पद्धतीने रिस्ट्रिक्ट करायला होणार, त्यानंतर ह्या माणसाचा पगार हा आजच्याच इथून दिला पाहिजे। जोपर्यंत पगार देत नाहीत तोपर्यंत मी इथून हलणार नाहीये। यांना जी काही केसेस करायचे जे काय करते करू देत, बाकी त्यासाठी आम्ही महाराष्ट्र सैनिक खंबीर आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। अभी के लिए इतना ही। वीडियो पसंद आया हो तो लाइक कीजिए, शेयर कीजिए, इस खबर के बारे में अपनी राय कमेंट में जरूर दीजिए, चैनल को सब्सक्राइब करना नहीं भूलिए। धन्यवाद। हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।